मराठी निबंध लेखनामध्ये आज आपण आत्मवृत्तपर निबंध पाहणार आहोत निबंधाचा विषय आहे सीमेवरील जवानाचे मनोगत दहा महिने झाले घर सोडल्याला तेव्हा सुद्धा घरी फक्त दोन दिवस होतो पण इकडे सीमेवर अकस्मात गडबड झाली आणि मंजूर रजा रद्द झाली तातडीचा हुकूम निघाला डोळे पुसतच घरच्यांचा निरोप घेऊन मी घर सोडले आणि दोन दिवसांचा खडतर प्रवास करत या सीमेवरील छावणीवर येऊन दाखल झालो वाटेत जनतेने अत्यंत आपुलकीने वागवले तेव्हा मनाला खूप दिलासा मिळाला तेव्हापासून आजपर्यंत मी या मोक्याच्या ठिकाणी पहारा देत उभा आहे हे नाके भारताच्या उत्तर सीमेवर आहे येथून दूरवर शत्रूची चौकी दिसते तेथेही माझ्यासारखाच त्यांचा एक जवान तासन तास खडा पहारा देत उभा आहे डोळ्याला दुर्बीन लावून आम्हाला सतत जागरूकपणे पहारा करावा लागतो शत्रूच्या गोटात थोडीशीही हालचाल दिसली तरीही आम्हाला त्याची नोंद घ्यावी लागते डोळ्यात तेल घालून आपल्या भूप्रदेशाचे रक्षण करावे लागते अशावेळी मनात येते की का आलो मी या सीमेवर माझ्या गावात मी सुखी नव्हतो का आजही मला गावातले ते दिवस आठवतात खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही पण कुटुंब वाढले नी केवळ शेतीवर गुजराण होईना घराबाहेर पडणे आवश्यक झाले लहानपणापासून सैनिक होण्याचे स्वप्न मनात घोळत होते गावातील बऱ्याच जणांनी सैनिक होऊन मोठी कामगिरी गाजवली होती आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतूने उत्साहाने सैन्यात भरती झालो वर्ष दीड वर्ष खूप खडतर शिक्षण घेऊन येथील कामगिरीवर रुजू झालो येथे सीमेवर मरणाची थंडी असते अशा वेळी काही क्षण कामाचा कंटाळा येतो पण लगेच कर्तव्याची आठवण येऊन पुन्हा कामाला लागतो महिन्यातून एखादं दुसरे घरचे पत्र येते व घरची खुशाली कळते परवा मकर संक्रांतीला अनेकांनी तिळगुळ पाठवला राखी पौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या दिवाळीचा फराळही आला थंडी सुरू झाली तेव्हा अनेक माता भगिनींनी स्वेटर मफलर विनून पाठवले तेव्हाच समाधान वाटले की आपण एकटे नाही आपल्यामागे आपला देश आहे आता आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत पण त्याची चिंता वाटत नाही माझा देश माझ्या घरादाराची माझ्या माणसांची काळजी घेईलच आणि मी माझ्या देशाच्या सीमेची काळजी घेईन